आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। महाड तालुक्यामधील कुंभाराळी येथील 56 वर्षीय युवक शेखर जंगम यांनी 35 वर्षांपासून गायनाला सुरुवात केली आणि तिथून त्यांचा गायनाचा प्रवास हा सातत्याने सुरू होता। सिंगर ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी गायनाला सुरुवात केल्यानंतर त्यांना स्वतःचे व्यासपीठ मिळालं। कधी घरातून तर कधी घराबाहेर तर कुठे फिरायला गेले तर मुकेश यांच्या आवाजामध्ये कोणतेही एक गाणं गुणगुणत असायचे। घरामध्ये असताना लहान मुलांना शिकवणं, लहान मुलांबरोबर हसत खेळणं यातूनच त्यांना यामध्ये खूप आनंद मिळतोय। मां बाप ने जेब से फकीर है फिर भी यारों दिल की हम अमीर है। मां बाप ने जेब से फकीर है फिर भी यारों दिल के हम अमीर है। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी जले बहार के लिए वो जिंदगी। किसी को हो ना हो हमें तो एतबार जीना इसी का नाम है। मला गाण्याची आवड पहिले असं आहे, जास्त करून मुकेशची गाण्याची आवड आहे। आणि मी कुठल्या कार्यक्रमात असलो काही गाणी बिणी म्हणा की मला सांगतात, गाणी म्हणणं तर मला छान लागलं। म्हणजे कुठल्या कार्यक्रम असल्या घरात काही गाणी म्हणणार आहेत, कुठले पूजा बिजा असली का मला बोलवतात सगळी लोक आळीतली गाणं म्हणायला, तिथपासून मला गाण्याचा छंद लागला। नंतर मग ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही गाणी गायला लागलो। युनिक आष्ट पहिला होता युनिक, त्याच्यानंतर मग हे निघालं ट्रॅकवर गाणी, त्याच्यावर ट्रॅकवर आम्ही शो करायला लागलो सगळीकडं। नागरिकांचे म्हणजे सगळ्यांचं सहकार्य लागलं, घरातले मिसेस मुलं हे बाकीचे चुलते विलते भाव बिव सगळ्यांचं सहकार्य लागलं। तू गाणी गातात ना असं आवाज चांगला आहे चालूच आहे अजून। आता हे लॉकडाऊनमुळे जरा गाण्याचा कार्यक्रम रद्द बंद आहे, त्याच्यामुळे प्रवास चालूच असतो घरी, माझी दर शुक्रवारी प्रॅक्टिस चालू असते। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।